नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट साठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात पावसाचा जोर कायम। गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे, त्यामुळे अनेक भागात हलक्या सरी पडत आहेत। मात्र तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। तर मराठवाड्यात काही भागात पावसाचा जोर कायम असून मुखेड येथील सर्वाधिक 133 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून पावसामुळे शेतात पाणी साचणे पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना आहे। राज्यातील बहुतांश भागात पावसासाठी पोषक स्थिती आहे, त्यामुळे चांगलाच पाऊस बरसत आहे। कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे। पनवेल येथे 111.6 मिलीमीटर पाऊस पडला असून इतर भागात चांगलाच पाऊस पडला। या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी सततच्या पावसामुळे रोग किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला। मध्य महाराष्ट्रात मागील 3 ते 4 दिवसापासून ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे। दुपारी ऊन रात्री हलक्या सरी पडत असली स्थिती नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पावसाने उडीप दिली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बाजरी सोंगण्याचे काम सुरू आहे। मात्र इगतपुरी, चंद्रपूर, येवला तालुक्यातील काही भागात हलक्या सरी पडल्या। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाचा हलक्या सरी पडल्या। घटमाथ्यावर पावसाचा तुरळक सरी पडल्या असून सोलापूर, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात शेती काम वेगाने वाढली। मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाच्या काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या। लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता। देवणी येथे 111 मिलीमीटर पाऊस पडला असून चाकूर, वैजापूर, हिमायतनगर, रेणापूर, बदनापूर, जळकोट, पालम, बिलोली, देगलूर येथे पाऊस जोरदार पडला। त्यामुळे या परिसरात अतिपावसामुळे शेतामध्ये चांगलेच पाणी साचल्याने ओढे, नाले, दुधडी भरून वाहत आहे।